नमस्कार, मी वैद्य सत्यव्रत नांगल मुंबईहून सामना तर्फे सुरू असलेल्या हेल्दी वेल्दी या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दर आठवड्याला गुरुवारी आपण एक रोग आणि त्या रोगाची लक्षणं आणि त्याबद्दलची इतर माहिती जी सामान्यांच्या उपयोगी आहे अशी माहिती करून घेत असतो। आजच्या भागामध्ये अनेकांनी आतापर्यंत मेसेज आणि फोनद्वारे रिक्वेस्ट केल्याप्रमाणे कोविड आणि कोविडच्या लक्षणांचा विचार यावरती एक व्हिडिओ करायचा प्रयत्न करतोय, कारण गेला एक महिना या व्हिडिओमध्ये काय नेमकं मांडावं जेणेकरून लोकांच्या डोक्यातील संभ्रम आणि भीती कमी होईल हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। कारण आतापर्यंत प्रसारमाध्यमांमधून लाखो व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये कोविडबद्दल किंवा कोविडच्या त्रासांबद्दल काय करावं याच्याबद्दलची नुसकेबाजी आणि टोटके अनेक आहेत। आयुर्वेदाप्रमाणे मी आज जो विषय मांडायचा प्रयत्न करणार आहे तो कोविड म्हणजे काय वगैरे ह्या डिटेलिंगमध्ये न जाता एवढंच फक्त सांगेन की आयुर्वेद कोविडला कोविड म्हणून ट्रीट करत नाही किंवा कोविडसारख्या कुठल्याही रोगाला जो आधुनिकांच्या किंवा इतर पॅथींच्या नामकरणातून आलेला रोगाचा प्रकार आहे त्याला तसाच्या तसा न घेता आयुर्वेद त्या रोगाचं अवस्थेचं स्वतःचं निदान करून त्या निदानाची चिकित्सा करत असतो आणि त्यामुळे रोग्यांना बरं वाटत असतं। हा मुद्दा समजून घेण्यासारखा आहे। त्यामुळे अगदी सामान्यत विचारला जाणारा प्रश्न की डॉक्टर तुमच्याकडे कोविडसाठी औषध आहे का, हा प्रश्न विचारायचं बंदच करा। कारण वैद्य त्याची रोगावस्था स्वतः आयुर्वेदाप्रमाणे निश्चित करून त्याची चिकित्सा करत असतो। असो, त्याच्या डिटेल्समध्ये मी जाणार नाहीये की कोविडचं नामकरण किंवा कोविडला आयुर्वेदामध्ये काय म्हणतात वगैरे। मी आज फक्त एवढंच मांडणार आहे की कोविडमध्ये दिसणारी जी लक्षणांची यादी आहे 9 लक्षणं आहेत, याच्या पलीकडे फार काही दिसत नाहीये। जे सामान्य माणसांना माहिती पाहिजे त्याच्या पलीकडे जे दिसतं ते आत्ता सामान्य माणसांच्या उपयोगाचं नसल्यामुळे आज मांडणार नाही। ही लक्षणांची यादी म्हणजे अगदी सोप्या भाषेत फक्त 9 नावं येतील। एक म्हणजे सर्दी, दुसरं खोकला, तिसरं ताप, चौथं वास न येणं, काही लोकांना चव न समजणं तोंडाला, त्यानंतर घशामध्ये टोचणी किंवा घशामध्ये दुखणं, आणि सगळ्यात शेवटचे 3 म्हणजे अंगदुखी किंवा फक्त पाय दुखणं हा एक प्रकार, आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात जाणवणारा थकवा। या लक्षणांच्या पलीकडे सामान्य माणसांना फार जास्त समजून घेण्याची गरज नाहीये असं माझं वैयक्तिक प्रामाणिक मत आहे। इतक्या सगळ्या कोविडच्या केसेस बघितल्यानंतर हे मत अगदी ठामपणे मी सांगू शकतो। या एवढ्याच लक्षणांचा आपण घेत असलेल्या चिकित्सेबरोबर कोविड झाला असेल तर आणि कोविड झाला नसेल तरीही ही सर्व सांगितलेली लक्षणं एक एक रोग म्हणून झाली असतील तर सुद्धा काय नेमकं घरच्या घरी आपण उपाय करू शकतो किंवा चालू असलेल्या चिकित्सेला जोड म्हणून घरच्या घरी काय उपाययोजना करू शकतो याबद्दलच फक्त आज समजून घेऊया। सगळ्यात पहिलं म्हणजे सर्दी होणं। या सर्दीमध्ये अतिशय सोपा उपाय, आता शरद ऋतू संपतो आहे त्यामुळे ज्यांना पित्ताची सवय नाहीये, अम्लपित्ताचा त्रास नाहीये, त्या लोकांनी अर्धा चमचा ताजा आल्याचा रस काढावा, त्याच्यामध्ये 1 चमचा मध मिसळावा आणि आपल्याला होत असलेल्या त्रासाची इंटेन्सिटी लक्षात घेऊन कमी होतो आहे, थोडाच होतो आहे, मध्यम होतोय की जास्त होतोय याप्रमाणे सकाळी 1 वेळ रिकाम्या पोटी किंवा सकाळी एकदा आणि रात्री एकदा झोपताना अशा 2 वेळेला आल्याचा रस आणि मध चघळून तो गिळावा। हात जर अर्ध्या 1 मिनिटासाठी तोंडात धरला जरी तरीही लाळ सुटून त्या लाळेसह तो गिळला तर अजून जास्त फायदा होतो। ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी मात्र किंवा आम्ल पित्ताचा त्रास आहे त्यांनी मात्र हे उपाय करू नये। ज्यांना पोटामध्ये अल्सरचा त्रास आहे त्यांनीही अजिबात ह्या गोष्टी करू नये। त्या लोकांनी 1 चमचा सब्जा आणि 1 कप पाणी हे एकत्र करून 1 मिनिटासाठी उकळावं, त्यानंतर ते कोमट झाल्यानंतर ते गाळून घ्यावं,
आणि कोमट असताना घोट घोट प्याव. यामुळे पुढच्या 2 ते 3 दिवसात सर्दीचा जोर तुटलेला असतो. या पुढचं लक्षण म्हणजे खोकला. या खोकल्यासाठी लवंग चघळ, दालचिनी चघळ, सुंठ खा, आलं घे, अनेक गोष्टी आपण करत असतो. फायदाही होतो, नाही असं नाही, पण नेमका फायदा जर हवा असेल तर त्रिफळामधील बेहडा नावाचा जो एक फळाचा प्रकार आहे, ज्याला बिभीतक असं संस्कृतमध्ये म्हटलं जातं, त्या बेहडा या फळाचे बेहडा दल किंवा बेहडा दळ या नावाने तुकडे दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. साधारण 1/2 ते 1/2 चमचा बेहडा दळ आणि त्याबरोबर 1/2 ते 1 चमचा साखर. साखर ज्यांना चालत नसेल, मानवत नसेल, त्या लोकांनी 1 चमचा मध असं एकत्र तोंडामध्ये घेऊन चघळून चघळून ते खावं. हे केल्याने 2 ते 3 वेळा केल्यानंतरच कोरडा किंवा ओला कुठल्याही प्रकारचा खोकला असेल तर तो अतिशय चांगल्या प्रकारे कमी व्हायला सुरुवात होते. साधारण 2 ते 3 दिवसांनंतर याच्यामध्ये अतिशय चांगला फायदा होतो. 70-80% पर्यंत फरक पडलेला दिसतो. हा उपाय पुढे त्यानंतर कंटिन्यूही करायला हरकत नाही. याच्यानंतर ताप हे जे एक लक्षण आहे, आयुर्वेदानुसार जर म्हटलं तर याला ज्वर असं जर रोगाचं नाव द्यायचं म्हटलं तर याचे 52 प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. आणि या सर्व प्रकारांपैकी कुठल्याही प्रकारचा ताप जर असेल तर त्याला घरच्या घरी करण्याचा उपाय म्हणजे आपल्या घरातल्या 3 गोष्टी, बडीशोप, धणे, जिरं. यातलं बडीशोप आणि धणे 1-1 चमचा, जिरं 1/2 चमचा आणि 1 कप पाणी याप्रमाणे 1 मिनिट उकळावं आणि कोमट किंवा थंड साधं झाल्यानंतर ते गाळून घ्यावं आणि ते घोट घोट करून प्यावं. सामान्यत थोडासा मंद ज्वर ज्याला म्हणतो, लो ग्रेड फीवर असं ज्याला म्हटलं जातं, ते जर असेल तर दिवसातून 1, 2 किंवा 3 वेळा हे 1-1 कप पाणी प्यायल्यानंतर फायदा व्हायला सुरुवात होते. त्यापेक्षाही जास्त जर रोगाचं प्रमाण असेल किंवा तापाचं प्रमाण असेल तर मात्र लंघन करावं, म्हणजे काहीही न खाता 1 दिवस किंवा 2 दिवस तरी काढावे आणि त्यावेळेला 1 ते 2 लिटर पाणी घेऊन त्या 1 लिटर पाण्याला 3 टेबलस्पून धणे, 3 टेबलस्पून बडीशोप आणि 1 टेबलस्पून जिरं असं मिश्रण एकत्र घेऊन ते चांगलं 5 मिनिटं उकळावं आणि त्यानंतर कोमट झाल्यानंतर ते थर्मासमध्ये भरून ठेवावं आणि दिवसभर हेच पाणी प्यावं. साधं पाणी सुद्धा पिऊ नये. या पाण्यामध्ये जर आपल्याला खूप जास्त थकवा असेल तर जलसंजीवनीचा जो आपण प्रकार करतो पाण्यामध्ये साखर मीठ घालून, त्याच प्रमाणात साध्या पाण्यात घालण्याऐवजी या काढ्यामध्येच साखर आणि मीठ घालावं आणि दिवसभर हेच पाणी प्यावं. 1 ते 2 दिवस लंघन करून हे पाणी प्यायल्यानंतर थकवाही येत नाही आणि तापही मोडायला सुरुवात होते. याच्या पुढे वास न येणं हा जो प्रकार आहे, हा प्रकार फक्त कोविडमध्येच होतो असं नाही, इन जनरल बरेच वेळेला ज्या लोकांना जुनी सर्दी आहे त्या लोकांनाही हा त्रास होत असतो. अशा वेळेला मुख्य रोगाची चिकित्सा करणं आणि त्याबरोबर वेखंड आणि भीमसेनी कापूर याचे तुकडे किंवा याची पूड ही एखाद्या रुमालात घेऊन तो रुमाल आपल्या जवळ ठेवावा आणि दिवसभर त्याचा वास घेत राहावा. हळूहळू आपल्याला वास यायला सुरुवात होते. जसं वास येत नाही तसंच अनेक लोकांना तोंडाला चव नसते किंवा तोंडाला कडवटपणा असतो. तोंडाला चव नसणं हे सर्दी होऊन गेली असेल किंवा सर्दी असेल तर होतं आणि तोंडाला कडवटपणा असणं हे मात्र बरेच वेळेला पित्ताचा त्रास असणं किंवा ताप येऊन जाणं या अवस्थेमध्ये होतं. या तोंडाला चव नसण्याच्या गोष्टीला एक सोपा उपाय करावा. कारल्याचा रस 2 चमचे आणि 1 चमचा खडीसाखर असं एकत्र करावं आणि ते तोंडामध्ये धरून ठेवावं. हे तोंडामध्ये 2 ते 5 मिनिटं धरून ठेवल्यानंतर जी लाळ सुटते ती लाळ त्या कारल्याच्या रसात आणि साखरेमध्ये विरघळल्यामुळे जे मिश्रण तयार होतं त्याचं कोटिंग आपल्या तोंडामध्ये होऊ द्यावं, होल्ड करावं, गिळू नये. आणि 2 ते 5 मिनिटांपर्यंत हे धरून ठेवल्यानंतर थुंकून टाकावं आणि साध्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
हे दिवस एक दोन तीन दिवस सलग केल्यानंतर तोंडाला चव यायला सुरुवात होते किंवा कडवटपणाही कमी होतो. त्यानंतर घशाला टोचणी लागणं किंवा घशामध्ये दुखणं हे जे लक्षण आहे हे फक्त कोविडमध्ये होतं असं नाही, हे टॉन्सिल्स असतील तरी सुद्धा होतं. इतरही अनेक सर्दीसारखे रोग आहेत ज्याच्यामध्येही हे होऊ शकतं, ज्याच्यामध्ये घशाला खाज येण्यापासून अनेक लक्षणं दिसतात. यासाठी अतिशय सोपा उपाय जो आपण घरच्या घरी नेहमी करत असतो, हळद मीठ आणि गरम पाण्याच्या गुळण्या करणं किंवा वाफ घेणं, हे अनेक लोक अनेक महिने सलगपणे करत आहेत. याच्यामध्येच एक छोट्याशा गोष्टीची जोड देणं गरजेचं आहे, ते म्हणजे एक कप गरम पाणी किंवा एक ग्लास गरम पाणी, त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, पाव चमचा मीठ आणि बाजारामध्ये टंकण नावाची एक पांढरी शुभ्र पावडर मिळते आयुर्वेदिक दुकानामध्ये, हे टंकण पाव चमचा त्या मिश्रणात घातल्यानंतर हे पाणी लाल रंगाचं मिश्रण तयार होतं. या मिश्रणाने गुळण्या करणं दिवसातून एक वेळा दोन वेळा किंवा तीन वेळा आपल्या गरजेप्रमाणे. भीतीपोटी प्रोटेक्शन म्हणून हे वारंवार करायचं नाहीये, जर घसा दुखत असेल, कमी प्रमाणात असेल तर एकदा करून चालतं, मध्यम प्रमाणात असेल तर दोनदा आणि खूप जास्त प्रमाणात असेल तर तीन किंवा चार वेळा सुद्धा खायच्या आधी गुळण्या कराव्यात. पाणी मात्र कोमट असावं. यांनी तीन ते चार वेळा गुळण्या केल्यानंतरच घसा दुखायचा कमी होतो. आता ह्याच्यापुढे उरलेले तीन जे आहेत लक्षणं ते म्हणजे कारण नसताना अंग दुखी, त्यानंतर कारण नसताना पाय दुखणं आणि तिसरं म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात थकवा जाणवणं. कोविड झालेला असेल तेव्हा, कोविड होऊन गेल्यानंतर किंवा कोविड न झालेल्या इतर ताप सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये सुद्धा या तीनपैकी काही ना काहीतरी एक लक्षण किंवा दोन लक्षण किंवा तीनही लक्षणं आढळून गेल्या तीन चार वर्षांमध्ये येत आहेत हे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक प्रॅक्टिसमध्ये मला जाणवलेली गोष्ट आहे. याच्यामागचं मूळ कारण हे बरेच वेळेला हाडांचं पोषण आणि हाडाच्या आतल्या मज्जेचं पोषण म्हणजे बोन्स आणि बोन मॅरोज या गोष्टींचं पोषण कुठेतरी कमी पडणं याच्याशी भाग असतो आणि त्यामुळेच व्हिटॅमिन डीचा संबंध तिथे असल्यामुळे अनेक वेळेला व्हिटॅमिन डी घेतल्यामुळे फायदा झाल्याचं दिसतं. पण आयुर्वेदानुसार या गोष्टीचा विचार कसा केला जातो हे पटापट बघूया. जर अंगदुखी असेल, उगीचंच अंग दुखतंय किंवा तापामुळे अंग दुखतंय असं जर होत असेल तर मगाशी सांगितलेलं बडीशोप धणे जिरे याचं पाणी हे अतिशय चांगल्या प्रकारे फायदा करतं. बडीशोप नावाचा जो प्रकार आहे याचीच ड्रायफ्रुट्सच्या दुकानांमध्ये, आपल्या एरियामध्ये जिथे ड्रायफ्रुट्सची दुकान आहे तिथे एक लखनवी एक नंबर म्हणून बडीशोप मिळते. हिरवीगार, दिसायला बारीक दाणे आणि तोंडात ठेवल्यानंतर जास्त चावायला न लागता पटकन विरघळणारी असा हा बडीशेपेचा प्रकार लखनवी एक नंबर. हा सामान्यतः अंगदुखी होत असेल तर, इन जनरल कोविडमध्ये असेल तरी सुद्धा, आणि पचनाच्या तक्रारी असतील त्यांनी सुद्धा, सकाळी नाश्त्यानंतर, दुपारी जेवणानंतर, रात्री जेवणानंतर असं तीन वेळा किमान एक एक टीस्पून कतरी किंवा एक टेबलस्पून पर्यंत सुद्धा एका वेळेला असं दिवसभरात तीन वेळा चावून चावून ही लखनवी एक नंबर बडीशोप खावी. यामुळे अंगदुखी, पचनाच्या तक्रारी हे पटकन कमी होतं. मग अशी सांगितलेलं बडीशोप धणेजिऱ्याचं पाणीही याच्यासाठी अतिशय सुंदर काम करतं. त्याचप्रमाणे भीमसेनी कापूर आणि वेखंडाचा वास जो मगाशी सांगितला तो सुद्धा अंगदुखी कमी करायला अतिशय चांगला फायदा करतो. पाय दुखणं किंवा पायांमध्ये वीकनेस जाणवणं, थकवा जाणवणं पायांमध्ये, थोडा वेळ उभा राहिल्यानंतर पायाचे तळवे दुखणं, पायाच्या पोटऱ्यांमध्ये गोळे येणं हे जे प्रकार आहेत यामध्ये आता कोजागिरीनंतर जो आवळा बाजारामध्ये येतो तो आवळा पिवळसर सालीचा म्हणजे हिरव्या सालीचा नव्हे, पिवळसर सालीचा झालेला असतो आणि त्याच्या देठाची बाजू पकडून आवळा फिरवल्यानंतर दुसऱ्या बाजूला डाळिंबाच्या रंगाचे म्हणजे गुलाबी रंगाचे बारीक बारीक ठिपके आलेले असतात. असे आवळे त्या आवळेवाल्याच्या पाटीतून निवडून घ्यावेत म्हणजे ते आवळे गोड असतात, तुरट किंवा आंबट नसतात आणि त्यांनी घसा खराब होत नाही.
या आवळ्याचा वापर आणि याच्याच बरोबर या आवळ्याचीच एक मैत्रीण जी याच ऋतूमध्ये याच सीझन पासून सुरू होते ती म्हणजे ओली हळद. ही हळद आल्यासारखी दिसते बाहेरून आणि जर तोडली तर आतून भगव्या रंगासारखी दिसते. आवळा आणि हळद हे दोन्ही एकत्र करून किंवा दोन्हीही एकत्र खायचं आहे. कसं? तर एक आवळा किसून घ्यायचा आहे, आपल्या एका बोटा एवढी किमान हळद घेऊन त्या हळदीचं साल काढून आतला गर धुवावा आणि तो गरही किसून घ्यायचा आहे आणि हे किसलेली दोन्ही मिश्रण एकत्र करून यामध्ये गोड चव हवी असेल तर एक चमचा मध, गोड चव नको असेल तर धणे, जिरं, बडीशोप, ओवा, कढीपत्ता, पुदिना, कोथिंबीर यापैकी जे काही आवडतं ते घालून याची चटणी बनवणं आणि सकाळच्या नाश्त्याबरोबर किंवा दुपारच्या जेवणाबरोबर हे खाणं यांनी अतिशय चांगला फायदा होतो. पायदुखी कमी होतेच पण थकवाही अतिशय सुंदर प्रमाणे कमी होतो. लसूण चटणी नावाचा जो प्रकार असतो त्यामध्ये लसूण आणि खोबरं एकाच दोन प्रमाण म्हणजे जेवढं लसूण आहे त्याच्या दुप्पट प्रमाणात सुकं खोबरं किसावं, दोन्ही किसून झाल्यानंतर एकत्र करून ठेवून द्यावं, त्याला मीठ मिरची काहीही लावू नये आणि हे एकत्र केलेलं मिश्रण रात्रीच्या जेवणाबरोबर एक चमचा खायला सुरुवात करावी जेणेकरून हाडांची पोषणाची बाजू त्वरित सुधारायला फायदा होतो. 15 ते 20 दिवसात हा परिणाम दिसायला सुरुवात होतो. ज्या लोकांना आम्लपित्ताचा त्रास आहे, पित्ताचे वेगवेगळे त्रास आहेत, अंगावर पित्त उठण्याची सवय आहे त्या लोकांनी मात्र लसूण चटणीचा हा प्रयोग करू नये. आवळा हळद यांचा वापर केल्याने ही काम होऊ शकतं. शेवटचं म्हणजे थकवा. हा जो थकवा आहे याच्यामध्ये आवळ्याचे वेगवेगळे प्रकार आपण वापरू शकतो. आवळा किसून त्याच्यामध्ये मध घालून वेलची आणि जायफळ घालून जर हे मिश्रण सकाळच्या नाश्त्याबरोबर किंवा दुपारच्या जेवणाबरोबर स्वीट डिश म्हणून खाल्लं तर त्यांनी सुद्धा थकवा अतिशय चांगला कमी होतो, मन शांत होतं आणि रात्री झोप लागायला सुरुवात होते. एवढे प्रकार हे या लक्षणांचे आहेत आणि या लक्षणांचे एवढे उपाय आपण घरच्या घरी करू शकतो. आपली चिकित्सा जी सुरू असते त्या चिकित्सेबरोबर हे उपाय जोडून करता येतात. आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने हे उपाय करायचे की नाहीत हे विचारून घ्या आणि त्याप्रमाणे आपण हे उपाय करून त्याच्यातून फायदा करून घ्या. आजच्या भागात एवढंच बोलून थांबीन. पुढच्या गुरुवारी नवीन भागात पुन्हा भेटूया एक नवीन रोग घेऊन. तोपर्यंत मी वैद्य सत्यव्रत नानल मुंबईहून धन्यवाद.